विधानसभेत आज पहिल्याच दिवशी वीज बिल वसुलीचा प्रश्न उपस्थित करण्यात आला वीज बिल वसुलीसाठी पाणीपुरवठा आणि रस्त्यावरचे दिवे बंद करण्यात आले आहेत गावच्या गावं अंधारात आहेत त्याबद्दल वित्तमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यायला हवा अशी मागणी करत यावरची लक्षवेधी सूचना राखून ठेवण्याच्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मागणीला सत्तारूढ बाजूनेही पाठिंबा मिळाल्याने ती अखेर राखून ठेवण्यात आली वीज बिल माफीची घोषणा आपण कधीही केली नाही मागच्या सरकारने वीज बिल वसुली केली नाही म्हणून थकबाकी वाढली कर्जाचा डोंगर सदुसष्ट सदु, सदु हजार कोटींवर गेला त्यामुळे वसुली करावीच लागेल अशी स्पष्ट भूमिका ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी विधानसभेत स्पष्ट कलीवेधी सूचनेवर उत्तर देत होते सध्या असलेली वीज बिल वसुलीसाठी वीज तोडण्याची कारवाई थांबवणार का शंभर युनिटपर्यंतची वीज बिल माफ करणार का असे प्रश्न भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केले शेतकऱ्यांना किमान बारा तास तरी वीज द्या शेतकऱ्यांना कुणीच मायबायप नाही अशी स्थिती आहे मोफत विजेच्या आश्वासनाचं काय झालं असा प्रश्न काँग्रेसच्या नाना पटोले यांनी विचारला कर्ज घेऊन वीज कंपन्यांचा कारभार सुरू आहे वीज विकत घेऊन ती वितरित करावी हवे तर हप्ते बांधून देऊ पण वीज बिल वसुली करावीच लागेल असं ऊर्जामंत्र्यांनी सांगितलं राज्यातील वीज जोडण्या थकबाकी वसुलीसाठी तोडण्याबाबतच्या सेनेच्या भास्कर जाधव यांनी केलेल्या वक्तव्यावरून विधानसभेत गदारोळ झाला आणि कामकाज दोन वेळा तहकूब करण्यात आलं सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात वक्तव्य करताना जाधव यांनी अंगभिक्षेप केले त्याला विरोधी पक्ष देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार आक्षेप घेतला देशाच्या पंतप्रधानांबाबत हा अपमान सहन करणार नाही असा पवित्रा घेत विरोधक आक्रमक झाले आसनं सोडून पुढे त्यांनी घोषणा दिल्या त्यामुळे गदारोळ झाला याबाबत विधान कार्यमंत्री अनिल परब मंत्री जयंत पाटील यांनी कोणाचाही अपमान योग्य नाही असं स्पष्ट केलं मात्र जाधव यांनी माफी मागितली पाहिजे असं सांगत विरोधक आक्रमकच राहिले सभागृहाचं कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या परंपरेनुसार आपण कोणत्याही पक्षाच्या नेत्यांचं अवमान हो करणं योग्य होणार नाही असं सांगितलं त्यावर आपली भूमिका स्पष्ट करत भास्कर जाधव यांनी सभागृहात माफी मागितली आणि कामकाज पुन्हा सुरू झालं विधानसभा अध्यक्ष निवड करण्याबाबत नियम बदलांचा प्रस्ताव सभागृहात सादर झाल्यावर फडणवीस यांनी त्याला आक्षेप घेतला हे नियमबाह्य असून सरकार आपल्या सदस्यांवर इतका अविश्वास का दाखवत आहे असा सवाल त्यांनी केला त्यानुसारच होत घोडे घोडेबाजार होऊ नये हा त्यामागे उद्देश असल्याचं काँग्रेसचे नाना पटोले यांनी स्पष्ट केलं विधानसभा अध्यक्षांची निवड करण्याबाबत विधानसभा नियम समितीच्या अंतरिम अहवालाच्या सुधारणेबाबत दहा दिवसांचा कालावधी कमी करून एक दिवस करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला मतविभागणी नाकारल्यामुळे विरोधी पक्षानं सभात्याग केला राज्यातील वाळूच्या लिलावाची मुदत तीन ते पाच वर्ष अशी करण्याचा विचार असून वाळूची प्रतिब्रास किंमत किमान सहाशे रुपये इतकी धरण्यात येईल माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज विधानसभेत दिली याबाबतच्या प्रश्नाला ते उत्तर देत होते वाळू तस्करी हा राज्यातील मोठा प्रश्न असून त्यात संबंधित प्रांत तहसीलदार मंडळ अधिकारी यांनाही जबाबदार धरलं जावं अशी मागणी शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्यासह अनेक सत्ताधारी सदस्यांनी केली महाड चिपळूण आदी ठिकाणी झालेल्या पुराच्या प्रश्नाबाबत वासिष्ठी जगबुडी सावित्री या नद्यांमधील वाळू सोडून इतर गाळ विनामूल्य रॉयल्टी न आकारता काढण्यासाठी परवानगी दिली जाईल असं महसूल मंत्री म्हणाले विधानसभा आज प्रश्नोत्तराच्या तासात प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या लाभाबाबत सभागृहात चर्चा घेण्यात यावी अशी मागणी कृषीमंत्री दादा भुसे यांनी केली आधीच्या राष्ट्रीय पीक विमा योजनेपेक्षा या योजनेत शेतकऱ्यांना कमी लाभ होतो असं म्हणाले राज्य सरकारने आपल्या हिश्श्याचे पैसे न भरल्याने कोटी रुपयांची नुकसान भरपाई रखडल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी यावछी कलि कोरोनामुळ पंचनामे ग्राह्य धरा अशी सरकारची मागणी मान्य होत नसल्यानंच हिस्सा दिला नाही असं कृषीमंत्री म्हणाले नांदेड जिल्ह्यातले नवीन आमदार जितेश अंतापूरकर यांचा परिचय विधान कार्यमंत्री अनिल परब यांनी सभागृहाला दिला भास्कर जाधव संजय शिरसाठ बाबासाहेब पाटील कुणाल पाटील आणि कालिदास कोळंबकर यांची तालिका अध्यक्ष म्हणून निवड केल्याचं उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी जाहीर केलं विधानसभेत एकतीस हजार दोनशे अठ्ठ्याण्णव लाख सत्तावीस हजार तीस रुपयांच्या माँग, पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या